निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं मिशन फॉर्टी फाय मिशन पंचेचाळीस हे अभियान आधी सुरू केलं या, के या अभियानाचा आढावा घेण्याकरता उद्या महाराष्ट्रातील सगळे प्रमुख पदाधिकारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी वाजता भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं किमान पंचेचाळीस जागा जिंकायच्या असं ध्येय भाजपनं ठेवलंय यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ यांचा समावेश आहे या मतदारसंघातील तयारीचा आढावा आणि येणाऱ्या काळातील योजना यासाठी उद्या विभागीय संघटन मंत्री लोकसभा प्रवासाची जबाबदारी असलेले प्रमुख नेते यांची बैठक होते आहे होय आम्ही ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्व मान्य मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्रांचे आमचे अमित भाई आहेत नड्डाजी आहेत आमचे राज्याचे नेते आहेत देवेंद्रजी आणि आमचे सर्व मंत्री सर्वांनी आम्ही हा विचार केला आहे की के महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये फोर्टी फाईव्ह लोकसभा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्रितपणे आम्ही लढू आणि पंचेचाळीस प्लस जागा जिंकू हा विश्वास आम्हाला आहे पुढची बातमी भाजप कोर कमिटीची आज बैठक होती है। रात्री आठ वाजता ही बैठक होणार आहे या बैठकीत मुंबई महापालिकेसह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे तर या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील यासह इतर नेते मंडळी उपस्थित राहतील मी संघटनात्मक चर्चा करण्याकरता आलो आहे मान्य कपिल पाटील साहेब मान्य डॉक्टर भागवत कराडजी आणि आमचे नेते रावसाहेब दानवेजी मी लोकसभा प्रवास योजना या संदर्भाने चर्चा केली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काय काय संघटनात्मक मजबूती करावी लागेल या संदर्भात चर्चा झाली आहे दुसरा काही संदर्भ नाही आहे बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याकरता चलपूर मतदारसंघातील सपन प्रकल्पाला भरघोस निधी देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे या प्रकल्पाला पाचशे कोटींच्या प्रशासकीय निधीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात येईल अशी चर्चा आहे राणाकडू वादामध्ये स्वतः मुख्यमंत्री मुख्य आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती त्यानंतर सपन प्रकल्पाला पाचशे कोटी निधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे अब्दुल सत्तार यांच्याकडून आदित्यवर पुन्हा टीका करण्यात आली सिल्लोडला पप्पू नंबर टू येत आहे आदित्य ठाकरेंवर सत्तारांनी निशाणा साधला सिल्लोडच्या सभेवरून टार्गेट करण्यात आले आदित्य ठाकरे यांना आमच्या आमच्या मतदारसंघात पप्पू नंबर टू येत आहे त्याची मी वाट पाहतोय हो ते पप्पू नंबर टू आहेत मी टीका केली म्हणून तर चर्चा सुरू आहे असं सुद्धा सत्तारांनी बोलून टाकलं कोणी कोणताही मिशन चालू केलं तर मला असं वाटतंय का एकनाथ शिंदेसाहेब जे मिशन महाराष्ट्रासाठी देतील तोच अंतिम राखील बाकी विरोधी पक्ष ज्या पद्धतीने आता माझ्याही मतदारसंघामध्ये इथे येणार आहे छोटे नंबर दोन चे पप्पू तर त्यांच्याशी ज्यावेळेस होईल सात तारखेला सिल्लोडला बघायला या